मागील काही दिवसांमध्ये खरवणी कासारमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि हे कुठेतरी थांबवणं गरजेचं असल्याकारणाने आज या ठिकाणी सन्माननीय प्रांताधिकारी साहेब गटविकास अधिकारी मॅडम असतील आणि सर्व जी टीम आहे त्या टीम मार्फत आज आम्ही पूर्ण गावात भेटी देऊन लोक सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाही त्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत जे मास्क वापरत नव्हते त्यांना दंडात्मक कारवाई देखील केलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हे रुग्णांचं प्रमाण जर कंट्रोल करायचं असेल आणि कुठेतरी हे थांबवायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा 100% वापर असेल आणि सॅनिटायझरचा वापर, या सर्व गोष्टींचा कुठेतरी एकत्रित जेव्हा आपण वापर करू त्यावेळेस या गोष्टी कोविडचं जे आहे ते प्रमाण आटोक्यात राहील, नाहीतर मग हे वाढत जाईल आणि पर्यायाने आपल्याला सर्वांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचा परिणाम भोगावा लागेल. प्रांत साहेबांनी ज्या पद्धतीने सूचना केलेली आहे इन्सिडेंट कमांडर साहेबांशी चर्चा करून निश्चितच त्याच्यात आपण तोडगा काढूयात आणि कृषी सेवा केंद्र जे आहे शेतकऱ्यांची निगडीत बाब असल्या कारण ते तर चालूच राहणार, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आणि इतर ज्या बाबी आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार.